तर मित्रांनो आज एकोणतीस जून दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता दुपारनंतर काही भागामध्ये आहे तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे छोटी सप्टी आहे मित्रांनो आज एकोणतीस जून आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर कोणत्या भागांना आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला आहे राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली आहे पावसाची ज्या भागात पावसाची उघडी आहे त्या भागात उकाडा मात्र कायम आहे पार गेलेले तापमान बहुतांश ठिकाणी तेहतीस अंशाच्याही खाली घसरले आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये विदर्भातील सोलापूर येथे उच्चांकी जे काही तापमान होते ते तेहतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान पंचवीस ते छत्तीस अंश दरम्यान बघायला मिळाले तर मित्रांनो आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिमुसळधार तर एखाद्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकार देणार नाही त्यामध्ये आपण स्कीनो बघू शकता कोणता भाग आहे राजापूर तसेच इकडं रायपटण वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पोरला सांग्रालू तसे ज्योतिबा हिल कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे मुख्यते करून पश्चिम परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहिले आणि कोल्हापूर शहराच्या परिसरामध्ये पाऊस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता साखरपा मगजन गुहागर चिपळूण खेडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी खेडच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतो दापोली आणि खेडमध्ये मुसळधार तर काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इकडे गोरेगाव खोकोली संपूर्ण कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे हलक्या पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे सर्वत्र सर्वदूर हलका पाऊस कोकण विभागामध्ये बघायला मिळेल अधूनमधून मध्यम तर तुरळक भागामध्ये भाग बदलत जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील कोकणामध्ये आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या पावसाचे वातावरण आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिकच्या इतरत्र आसपासच्या भागामध्ये बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसा जोर जास्त राहील तसेच मालेगाव धुळे वगैरे हा जो परिसर आहे इथे पावसाचं प्रमाण जरी थोडंफार कमी असलं तरी पण रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे मित्रांनो यातील काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमीसुद्धा राहू शकतं एकदमकडे ज्या उत्तरी परिसरामध्ये बघितलं तर नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील मित्रांनो पावसाचा प्रभाव आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज मित्रांनो मराठवाड्यात दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर राहील काही भागामध्ये पावसाचं प्रमाण आहे ते काहीसं कमी राहील त्यामध्ये आपण स्किन बघू शकता थोडंसं विकुरे स्वरूपात मराठवाड्यामध्ये देखील वातावरण पावसाचं बघायला मिळत आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर बीड बीडच्या पश्चिम परिसरामध्ये राहील मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जालन्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परभणीच्या काही परिसरामध्ये मुख्य करून पश्चिम परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड आणि धाराशिवमध्ये सुद्धा विखुरले स्वरूपात वातावरण आहे तर एकदमकडेचा जो काही मराठवाड्याचा पूर्वी परिसर आहे हिंगोली ही। परभणीचा पूर् पूर्वी भाग तर नांदेडचा पूर्वी परिसर या भागामध्ये थोडंफार पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी पण दुपारनंतर रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरले स्वरूपात वातावरण आहे मित्रांनो काही काही भागामध्ये थोडंफार पावसाचं प्रमाण कमी देखील राहील परंतु काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही काही भागामध्ये ठिकठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची मराठवाड्यात एकंदरीत शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्हे श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये मराठवाड्याचा एकदमकडेचा उत्तरी परिसर आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरी भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुर्ल्या स्वरूपात पावसाचे वातावरण हलका मध्यम स्वरूपात पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर्ली या परिसरामध्ये नागपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो दुपारी आणि दुपारनंतर रात्रीपर्यंत विदर्भात नागपूर विभागात देखील मित्रांनो विखुरले स्वरूपात वातावरण आहे काही काही ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंफार कमी राहील रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागामध्ये आहे ही होती महत्त्वाची आज दिवसभराची अपडेट पुणे विभागाचा अंदाज राहिला मित्रांनो पुणे विभाग बघितला तर पुणे विभागामध्ये आपण स्किनो बघू शकता कोकणालगतच्या भागामध्ये दररोजप्रमाणे पुणे विभागामध्ये पावसात जोर राहील आज साताऱ्याच्या काही परिसरामध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मुख्य करून पश्चिम भागामध्ये इतरसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता कोणता भाग तो रहिमतपूर कोरेगाव तसेच तिकडे सातारा मेधा वगैरे या परिसरामध्ये चांगला स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इतर तर मित्रांनो थोडंफार पावसाचं प्रमाण पुणे जिल्ह्याचा एकदमकडे तर परिसर कमी राहील थोडंसं विखुरले स्वरूपात वातावरण वात आहे हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच सांगली सांगलीमध्ये आज मित्रांनो काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस शिक्येत आहे विटा विखुरले स्वरूपात वातावरण सांगलीच्या कुरणवाड कोल्हापूर लगतचा भाग कोडोली वगैरे कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या आज पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये थोडंफार प्रमाण पावसाचं कमी राहू शकतं विखुरले स्वरूपात पावसाचे वातावरण नाही काही काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल परंतु काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील ही होती महत्त्वाची अपडेट दुपारनंतर जी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद